प्रधानमंत्री जनकल्याणकारी योजना प्रचार प्रसार अभियान अंतर्गत पनवेल मधील विविध पदावरील नियुक्त्या रविवारी करण्यात आल्या. या पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर आणि प्रधानमंत्री जनकल्याणकारी योजनेचे पनवेल तालुका अध्यक्ष सचिन पेटकर यांच्या हस्ते करण्यात आल्या. हा कार्यक्रम भाजपच्या पनवेल मधील मध्यवर्ती कार्यालयात रविवारी संपन्न झाला. प्रधानमंत्री जनकल्याण योजना प्रचार प्रसार अभियानाच्या पनवेल अध्यक्षपदी रोहित कोळी, सरचिटणीस अनिकेत लाखे, उपाध्यक्ष आबा जोशी, सचिव सिद्धेश खानावकर, सचिव रवीना आर्य, सहसचिव रोहित बैसाने, सहसचिव हर्षल बहाडकर, सदस्य ईशांत नजारे, सदस्य राहुल वाघ, सदस्य निखिल कटाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हा कार्यक्रम भाजपच्या पनवेलमधील मध्यवर्ती कार्यालयामध्ये पदाधिकाऱ्यांची नेमणूक पनवेल महापालिका सभागृहनेते श्री परेशदादा ठाकूर व प्रधानमंत्री जनकल्याणकारी योजनेचे पनवेल तालुका अध्यक्ष माननीय श्री सचिन पेटकर यांच्या हस्ते करण्यात आली. सर्वसामान्य माणसापर्यंत योजना पोहोचावी म्हणून आज या इथे युवा मोर्चाला इथे काम करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणूनच हे पंतप्रधान जनकल्याण योजना व याच्यामध्ये अनेक प्रकारच्या योजना आहेत, ह्या आपण सर्वांनी जबाबदारी समजून या इथे काम करणं आवश्यक आहे. मला या इथे अपेक्षा आहे की प्रत्येक महिन्याला आपण किती जणांपर्यंत आपण सध्या पोहोचलात त्यांच्याकडून फॉर्म भरून घेतले आणि त्यानंतर मग सांगता त्या व्यक्तीचं मग पुढील काळामध्ये ज्या योजनेसाठी त्यांनी तिथे ॲप्लिकेशन केलेलं आहे ते लवकरात लवकर ती योजना त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपण प्रत्येक टप्प्यावरती वारंवार बैठका घेऊन आणि आपण सांगता या योजना यशस्वीपणे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये या जनतेपर्यंत पोहोचतील यासाठी आपण अतिशय व्यावसायिक पद्धतीने, व्यावसायिक पद्धतीचा अर्थ पैसे घेणं हा नसतो, व्यावसायिक पद्धतीचा अर्थ की एक अतिशय सोफिस्टिकेटेड अशा सिस्टीमच्या द्वारे आपण त्या व्यक्तीला ते सांगतात ती जी सरकारी मदत आहे ती पोहोचावी ह्यासाठी आपण एक सांगता वारंवार म्हणजे फ्रिक्वेंटली अशा प्रकारच्या बैठका घेऊन आणि आज सांगता या इथे आपले आमदार आहेत प्रशांतदा ठाकूर त्याच्याच बरोबर या इथे आणखी सांगता इतर सरकारी यंत्रणा आहेत यांच्या सर्वांच्या माध्यमांमधून आपण सरकारी यंत्रणेपर्यंत आपण पोहोचून सरकारी यंत्रणांचा फायदा या जनतेला होईल आणि ह्या सर्वसामान्य जनतेचं उत्थान होईल ह्यासाठी आपण सर्वांनी त्वरेने आपण यशाने काम करावं अशी मी आपल्या सर्वांना या इथे मी आपल्या सर्वांकडून अपेक्षा व्यक्त करतो की आपण अशा प्रकारे काम कराल. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.